निर्माण केलं, कसं निर्माण केलं असेल, कशी त्याची जडणघडण केली असेल, त्याला खेळायचंय आणि खेळण्याकरिता त्यानं प्लॅन तयार केला. सामान्य आपण माणसं आहोत, आपल्याला जर साधं घर तयार करायचं असेल तर आपण आधी सिमेंट आणतो, आधी खडी आणतो, आधी वाळू आणतो, आधी विटा आणतो की आधी प्लॅन तयार करतो? काय करतो आपण? आधी प्लॅन तयार करतो आणि मग या सगळ्या गोष्टी घेऊन येतो, मग बांधकामाला सुरुवात होते. हे जसं आहे ना महाराज, तसं परमात्म्याने आधी प्लॅन केलं, काय करायचंय, मला खेळायचंय आणि खेळत असताना मी कसं खेळायचंय, कोणत्या पद्धतीने खेळायचंय, काय काय रचना करायची आहे हे त्याने ठरवलं. तो स्वतः झाला ईश्वर नियंता आणि त्यानं अनेक जीवजंतूंना निर्माण केलं. हे सगळी जीवजंतू म्हणजे त्याची असणारी प्रजा, ही त्याची लेकरं, या सगळ्यांचं नियमन त्यानं करावं. जीवानं स्वतःचं कर्म करावं आणि परमात्म्यानं त्या कर्माचं फळ द्यावं. हा गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, ते म्हणतात असंच आहे की कर्मानंच भरित असणारं संपूर्ण विश्व भगवंताने निर्माण केलं. हे कर्म प्रधान विश्व रचिराखा, जो जस करो तस फल चाखा. कर्म प्रधान विश्व रचिराखा, जो जस करो तस फल चाखा. भगवंतानं संपूर्ण विश्व कर्म प्रधान निर्माण केलं. हा जो जसं कर्म करतो आणि तसं फल भगवान त्याला देत असतो. हा दोन तीन प्रकारची कर्म पाहायला मिळतात. हा प्रारब्ध कर्म आहे, संचित कर्म आहे, क्रियामान कर्म आहे. हे कर्माचे प्रकार आहेत. या तीन कर्मांकडे जर पाहिलं तर त्याच्यात पुन्हा दोन प्रकार करता येतील. एक धर्म आहे आणि एक अधर्म आहे. धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप. पाप आणि पुण्य या दोन गोष्टी करून त्याने जीव जन्माला येतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य करून प्राणी जन्माला येतो आणि मग मात्र आपापल्या कर्माची फळच आपण स्वतः भोगत असतो. बऱ्याच वेळेला फळ भोगायला आल्यानंतर फार त्रास होतो. लोक दुसऱ्यावर नाव त्या ठिकाणी टेकतात, दुसऱ्याला नावं ठेवतात. माझ्याच वाट्याला असं का आलं असेल, मला जेवढं दुःख भोगावं का लागलं असेल. अरे बाबा, आणि का न लगे रुसावे बहुता, आपल्या संचिता वाचून या. आपल्या कर्मा वाचून दुसऱ्यावर काय रुसतोस बाबा? आपलं कर्मच आहे की कर्म त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला भोगायला येत असतं. म्हणजे त्यांनी कर्म प्रधान भगवंतानं विश्वाची निर्मिती केली. प्रत्येक जीव आपापलं कर्म करतो आणि त्या कर्मानुसार सुख दुःख भोगण्याकरिता पुन्हा जन्माला येत असतो. आपण सर्वजण जन्माला आलो त्याला कारण आपलं कर्म आहे. म्हणून कर्म प्रधान हे विश्व आहे. म्हणून तर गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, हे कर्म प्रधान विश्व रचिराखा, जो जस करहुं तस फल चाखा. कर्म प्रधान विश्व रचिराखा, धान विश्व रचिराखा, जो जस करहुं तस फल चाखा. चिराखा, जो जस करहुसो तस फल चाखा. कर्म प्रधान विश्वाची निर्मिती भगवंतानं केली.